राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असतानाच उद्योग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय. दिल्लीत नेतृत्व बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी नारायण राणेंशी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानुसारच राणेंच्या नावाला काँग्रेसमधून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे सुशील कुमार शिंदेना मुख्यमंत्री पदासाठी पक्षश्रेष्ठींनी विचारणा केली असली तरी ते अजूनही हे पद स्वीकारायला पूर्णपणे तयार नाहीत अशीही सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरवताना दिल्लीतील आमदारांच्या बैठकीत निरीक्षकांसमोर आमदार काय मत मांडतात ह्याबाबत उत्सुकता आहे. आपण पाहतोय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं एक आता गट तयार होतोय, कुठेतरी दबाव गट सुरू झालेला आहे आपण पाहतोय आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, सुरुवातीला सुशील कुमार शिंदे आणि आता नारायण राणे, एकूणच राजकीय वातावरण काय आहे आणि काय राजकीय घडामोडी घडतायत? मधुर, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा झाली, परंतु अजूनही त्यांनी त्यासंदर्भातील तयारी दाखवलेली नाही पक्षश्रेष्ठींकडे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव झाला आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पक्षामध्ये एक मोठ्या प्रमाणावर मरगळ आलेली आहे, सगळे कार्यकर्ते आणि नेते आमदार हतबल आहेत की विधानसभा निवडणुकीला सुद्धा आपल्याला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांविरोधात वाढती नाराजी आहे आणि या नाराजीतूनच नवीन नेतृत्व समोर आणावं असा दबाव काँग्रेसमध्ये सुरू झालेला आहे. अनेक आमदारांचं मत आहे की नारायण राणे यांना मुख्यमंत्री करावं, कारण विधानसभा निवडणुकीला जर आक्रमकतेने सामोरं जायचं असेल आणि या निवडणुकीमध्ये यश मिळवायचं असेल किंवा चांगला जागा मिळवायची असतील तर नारायण राणेंसारखा आक्रमक नेता मुख्यमंत्री पदी बसवला तर त्याचा कुठेतरी वेगळा परिणाम राज्यात दिसून येईल आणि त्यामुळेच काँग्रेसचे आमदार आता एक दबाव निर्माण करतायत आणि त्यांचा एक मत तयार झालेला आहे की नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवा, कारण राणे वगळता त्या ताकदीचा किंवा ते कॅलिबर असणारा ती क्षमता असलेला दुसरा नेता काँग्रेसमध्ये नाही असं साधारणतः सध्या वातावरण आहे. आपण बघितलं की जी काही नावं मुख्यमंत्री पदासाठी चालतायत, राधाकृष्ण विखे पाटील असोत, बाळासाहेब थोरात असोत किंवा हर्षदन पाटील असोत, या तिघांपैकी नारायण राणे उजवेच ठरतील असं आमदारांचं मत आहे आणि त्याच्यानंतरच राणेंना मुख्यमंत्री करा असा एक दबाव आमदारांकडनं सुरू आहे. पक्षनिरीक्षकांची जी बैठक होईल मुंबईमध्ये जेव्हा पक्षनिरीक्षक नवा मुख्यमंत्री निवडीसाठी येतील त्या बैठकीमध्ये कदाचित आमदार हीच भूमिका मांडतील आणि नारायण राणेंच्या नावाला मोठा पाठिंबा या बैठकीत मिळेल अशी सूत्र. नक्कीच नारायण राणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळतोय असं सूत्रांची माहिती सांगते. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर सुशील कुमार शिंदे यांनी अजूनपर्यंत मौन बाळगलेलं दिसतंय, तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण हे देखील ह्या संदर्भात कुठलीही अशी वेगळी प्रतिक्रिया देताना दिसत नाहीयेत. एकूणच कधीपर्यंत ह्या संदर्भात निर्णय लागू शकतो, निर्णय लागण्याची शक्यता आहे? मधुरा, मुख्यमंत्री बदलासंदर्भातल्या बातमीला काँग्रेस श्रेष्ठींकडनंच दुजोरा आलेला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळाकडून या बातमीचा काल या संदर्भात दुजोरा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा बदलाची शक्यता पूर्णपणे फेटाळलेली नाही आहे, त्यामुळे राज्यातले मुख्यमंत्री बदलणार हे आता जवळजवळ 100% निश्चित आहे. फक्त नवा मुख्यमंत्री कोण आणि त्याच्यासाठी ज्या हालचाली आहेत त्या आता लवकरच सुरू होतील. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार AK अँथोनी यांची निवड करण्यात आलेली आहे या सगळ्या प्रक्रियेत लक्ष ठेवण्यासाठी, त्याचबरोबर गुलाम नबी आझाद हे मदत करणार आहेत या कामामध्ये या प्रक्रियेमध्ये आणि लवकरच हे दोघेही राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लवकरच यासाठी दिल्लीत बोलवलं जाईल आणि त्यांच्याकडनं राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्याच्यानंतर हे दोन्ही निरीक्षक मुंबईत येतील आणि मुंबईत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, म्हणजे काँग्रेसचे सगळे आमदार आहेत त्या आमदारांची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये प्रत्येक आमदाराचं मुख्यमंत्र्याच्या नव्या नावाबाबत मत जाणून घेतलं जाईल आणि याच बैठकीमध्ये साधारणतः एक असा सूर उमटेल जी सूत्रांकडून माहिती मिळते. काही आमदारांशी आपलं स्वतः बोलणं सुद्धा झालेलं आहे, तर आमदारांचा साधारणतः हाच कल आहे की या परिस्थितीमध्ये जर काँग्रेसला कुठेतरी नवसंजीवनी द्यायची असेल, काँग्रेसला नव्याने उभारी द्यायची असेल, तर नारायण राणेंसारखा आक्रमक नेता समोर आणला नक्कीच, म्हणजे नवसंजीवनी देण्यासाठी कुठेतरी नारायण राणेंसारखा आक्रमक नेता असणं आवश्यक आहे असंच एकूणच आमदारांचं म्हणणं आहे. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.